काल नाशिक येथे रामगिरी महाराज यांनी एका समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे पडसाद पाहायला मिळत आहे. मी सध्याबाई छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे आहे आणि या सिटी चौक पोलीस ठाणे येथे रामगिरी महाराजावरती गुन्हा दाखल करावा म्हणून एक मोठा समुदाय या ठिकाणी जमा झाला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की जिकडे पाऊल या ठिकाणी जर सध्या पाहतो पोलिसांकडून हा जमाव जो आहे या ठिकाणी पांगोपांगो सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात महत्वाचा विषय हाच आहे या ठिकाणी की सध्या जे शिष्टमंडळ जे आलेलं होतं या शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि भेटीनंतर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे की जी काही कारवाई ती रीतसर आम्ही कारवाई करतो असं देखील पोलिसांकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की जे शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं मोठ्या संख्येने एका समुदायाचा या ठिकाणी हे बांधव जे आहेत या ठिकाणी जमा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने आपण सध्या सिटी चौक जे सिटी छत्रपती संभाजीनगर तर सिटी चौक जो आहे या सिटी चौकामध्ये सध्याच्या घडीला छावणीचे स्वरूप सध्याला आल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून वारंवार या आपला विनंती करण्यात येत आहे की तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे आम्ही रीतसर पद्धतीने कारवाई करू असं देखील या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकता हाच या ठिकाणी मॉप आहे आणि या ठिकाणावर त्वरित कारवाई करा या मॉपकडनं मागणी होत आहे. मात्र सर्व दुसरा विषय हाच आहे की पोलिसांकडून देखील कार्यकर्त्यां तसेच असतील या ठिकाणी हा जमा झालेला मॉप जो आहे याला सांगण्यात येत आहे की कुठेतरी आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू असं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की सध्याला हे जो सिटी चौक परिसर जो आहे या ठिकाणी सध्या छावणीचं स्वरूप आल्याचं सध्या आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी हे बघू शकता की कशामध्ये दुकाने जी आहेत या ठिकाणी बंद करण्यात येत आहे आणि दुसरीकडे आपण हा या ठिकाणी बघू शकता हे सर्व पोलीस आहे आणि या पोलिसांकडून आता हा चौक आहे. काही वेळापूर्वी या चौकामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी हा समुदाय जो होता या ठिकाणी जमा झालेला होता. पण आता सध्या या ठिकाणी बघू शकता आपण पोलिसांकडून या ठिकाणावरनं या मापला सर्वासर्व करण्यात येत आहे. जे आश्वासन दिलेलं आहे तुमचं आश्वासन आम्ही पूर्ण करू. जे रीतसर पद्धतीनं जे काय आहे ते तुमचं निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. पण सध्या तरी आपण या ठिकाणी बघू शकता की हा माप हलवण्यासाठी पोलिसांचे शर्यतीचे प्रयत्न सध्या सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून पूर्ण खबरदारी सध्याला घेण्यात येत आहे. पण हे टी व्ही सेंटर सॉरी माफ करा हा जो सिटी चौक परिसर आहे या सिटी चौक परिसरामध्ये सध्याला एक छावणीचे स्वरूप सध्याचं आल्याचं आपलं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीसवाले आपल्या सध्याला पाहायला मिळत आहे. अशुराचे नळकंडे असलेले सर्व साहित्य घेऊन हे पोलीसवाले या सध्याला आपल्या या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की सिटी चौकचा हाच परिसर आहे ज्यामध्ये आता या मॉपला जे आहेत या ठिकाणावर पोलिसांकडून विनंती केल्या जात आहे आणि जी काही कारवाई जी आहे ती रीतसर कारवाई करू असं देखील पोलिसांकडून आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर पोलिसांकडून हा मॉप जो आहे या ठिकाणी हळूहळू सध्या करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता सध्या जे घडीला आपण हे चित्र जे आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने हा मॉप आहे आणि या मॉपला हलवण्याचं काम सध्या पोलिसांकडून या ठिकाणी केल्या जात आहे. दुसरीकडे आपण ह्या चित्राशी बघू शकता की किती मोठ्या संख्येने पोलीस जे आहे या ठिकाणी आल्याचं आहे. आपण जर पाहिलं तर नगर असेल काल जर पाहिलं तर गंगापूर असेल वैजापूर असेल या ठिकाणी संतप्त जमावाकडून जो होतं या ठिकाणी वैजापूर गंगापूर या ठिकाणी टायरसुद्धा जाळण्यात आलेले होते आणि हा मॉप चे प्रसाद जे आहे ते सिटी चौक पोलीस ठाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने हे मॉप जमा झाल्याने त्या रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन हे सर्व या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर हा मॉप जो आहे कोण हा मॉपमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा तगडा बंदोबस्त देखील या पोलीस ठाणे परिसरामध्ये पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे. मात्र सध्या आपण या ठिकाणी बघू शकता की पूर्णपणे ट्रॅफिक या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी मध्यस्थी करत जे आहे हा मॉप या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे. कुठेतरी आश्वासन देखील पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे आणि आश्वासनानंतर आता पूर्ण मॉप या ठिकाणी क्लिअर झाल्याचं सध्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच परिसरामधून जो या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पाय ठेवायला थोड्या वेळपूर्वी जागा नव्हती. मात्र आता सध्या पोलिसांकडून सर्व हे या ठिकाणी मॉप हलवण्यात आलेलं आहे आश्वासन देण्यात आलं आहे. सध्याला तरी सुरळीत आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पोलिसांना जे सांगितलं आहे त्या ठिकाणी आम्ही रीतसर पद्धतीने कारवाई करू असं देखील आश्वासनानंतर जे आहे सध्याला परिस्थिती या ठिकाणी सिटी चौक परिसरामध्ये नियंत्रण सध्याला पाहायला मिळत आहे. मी जर न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर.